एकुदी गोसाव्यांसी उदयांचा पुजाव सुरू झाला, यमळ अर्जुना तळी आसन असे, वसो एकू तो गावीची सेते खाए, एकू दिसी गावीचे अवघे मिनले, तयाची आखुरिया घेतलिया, तिनी दिस तयासी पाणी नाही। एकुदी गोसावियासी उदयाचा पुजाव सुरू झाला, एके दिवशी स्वामींना उदयाचा म्हणजे सूर्योदय झाल्यानंतरचा म्हणजे प्रातः काळचा पूजावसर झालेला आहे, सकाळचा पूजावसर झाल्यानंतर यमळार्जुना तळी आसन असे, सकाळचा पूजावसर झालेला होता, यमळार्जुनाच्या झाडाखाली बसलेले होते। वसो एकू, एक बैल होता देवाला सोडलेला, आणि तो दररोज शेते खाय म्हणजे लोकांच्या शेतात जायचा आणि चरायचा। गावचे लोक पूर्ण कंटाळलेले होते त्या बैलाला। एका दिवशी सर्व गावचे लोकांनी मिळून त्याच्या खुरिया घेतल्या, खुर धरले घेतल्या म्हणजे आवळून टाकल्या। तिन्ही दिसी त्यासी पाणी नाही, तीन दिवस आता त्याला बांधून टाकले एकाच जागी, त्याचे जे खुरं होते ते आवळलेले आहेत, त्याला उठणं फार कठीण चाललेलं आहे, आता त्याला पाणी कोण देणार जाग्यावर? सगळा गाव त्रासला होता त्याच्या त्याच्यापासून, त्याला पाणी कोण पाजणार आहे? कोण नाही, पाणीही प्यायला नाही, तीन दिवस लोटले। मग तिसऱ्या दिवशी तो पाणी असी हळूहळू येत आहे, तिसऱ्या दिवशी जीव जाण्यापेक्षा काही हो इकडं शरीराचं पाणी पिणं आवश्यक आहे असं म्हणून तो तसाच उठला आणि हळूहळू हळूहळू त्या पाण्याकडे निघालेला होता। तिन्ही दिस त्यासी पाणी नाही, मग तिसऱ्या दिवशी तो पाणी असी हळूहळू येत आहे, तो भक्तजनी देखला जीजी कैसा बापुडा खुरी अडला असे। भक्तजन म्हणतात की कैसा बापुडा, कसा बिचारा तो बैल, त्या पायाला बांधून ठेवल्यामुळं खुरी अडला असे, त्याची खुरं बांधून ठेवली आहेत त्याच्यामुळे त्याची अडवणूक होत आहे, त्याला बरोबर चालता येत नाही, हळूहळू हळूहळू चालेला। जी याची खुरिया खांडू, याचे खुरे जे बांधून ठेवले ते खांडू का आम्ही? गोसावी विनविनी न स्वीकरितीची मागुते विनविले, जी जी कैसा बापुडा वसो खुरी अडला असे। स्वामींनी काय पहिल्यांदा विनंती केली, स्वामींनी स्वीकार केली नाही, खुरे ते खुरे त्याचे सोडायचे नाही म्हणे, खांडायचे नाही। पुन्हा विनंती केली, जी जी बापुडा कैसा खुरिया अडला असे, जी बिचाऱ्याचे खुरं बांधून ठेवलेले आहेत त्याला चालता येत नाही, तर त्याचे खुरं आम्ही खांडाव का, म्हणजे ते दोऱ्या तोडाव का, त्याचे जे काही वादीनं त्याचं बांधून ठेवले आहेत खुरं ते तोडाव का आम्ही? जी जी देईल गोसावी विनविनी न स्वीकृतीची मागुते विनविले, जी जी कैसा बापुडा वसो खुरी अडला असे, अवघे बंद मासा अंतू गेले असती। पुन्हा कळकळ आली भक्तजनांना की ते जे एवढं आवळून बांधलेलं आहे की त्याची जी वादी होती ते पूर्ण अशी काचून काचून चमडा काचला गेला आणि मासामध्ये शिरलेली आहे, म्हणजे एवढं आवळून बांधलेलं आहे, रक्त बंबाळ पाय झालेले आहेत आणि रक्त वाहिलेलं आहे रस्त्याने। पुन्हा भक्तजनांना जीव आली, भक्तजन म्हणतात की त्याचे जे बंद आहेत ते मासामध्ये रुतलेले आहेत, बापुडा सिधो पांतू असे, जी जर त्याला असंच जर राहिलं त्याचे बंधनं तसेच राहिले तर तो काही दिवसात मरून जाईल। बापुडे असे देह पातू हो पातू असे, जी देह पात होईल तो मरून जाईल, तरी याचे बंध खांडू। पुन्हा विनंती करतात की याचे बंध खांडू का आम्ही, सोडून त्याला मोकळं करू का, मुक्त करू का? सर्वज्ञ म्हणितले हा कांगा खांडू देईल। स्वामी म्हणतात हा कांगा खांडू देईल, हा जो एवढा मोठा बलिष्ठ असा नंदी बैल आहे तो तुम्हाला खरंच त्यांच्या त्या पायाजवळ जाऊ देईल का आणि तो खांडू देईल का? साध्या कुत्र्याला जर काही दुखापत झाली असेल आपल्याला लक्षात यायली, कुत्रा जर अनोळखी असेल तर आपण त्याच्याशी जात नाही, जातो का? ते धराला गेलं आपण चाललो त्याच्या पायात लाकाटा काढायला, कुत्र्याला कळते का ते? आपण गेलो पाय धरले की आपल्याला चावते, एवढंस कुत्र जर आहे तरी पण आपण घाबरतो त्याला, आपण त्याच्याजवळ जात नाही, तर हा तेवढा मोठा नंदी बैल आहे, त्याला काय समजणार की हे चांगलं सोडायला यायले की पुन्हा आवळायला यायले बांधायला यायले, कारण की त्याच्या डोक्यामध्ये काय बसलेलं आहे की लोकांनी मला बांधलेलं आहे, मग आता कोणाला कोणाला तरी जवळ येऊ देईल का ते?
नाही. म्हणून देव म्हणतात की हा कांगा तुम्हाला खांडू देईल, हा तुम्हाला जवळ तरी येऊ देईल का तुम्ही खांड्याच्या गोष्टी करायला. आणि ही खरी स्थिती होती, अवघड होतं खांडणं, त्याच्या जवळ जाणंच अवघड होत. जी जी देईल, भक्तजन म्हणतात जी जी देईल आम्हाला खांडू देईल तो. सर्वज्ञ मैत्रे ऐसे नेदी. आता देवाला खूप विनंती केली भक्तांनी, शेवटी भक्त म्हणतात ठीक आहे खांडा, परंतु तुम्हाला खांडू देणार नाही. भक्तजन म्हणतात की नाही जी आम्हाला खांडू देईल. मग शेवटी स्वामीच उपाय सांगतात की तुम्हाला असं खांडू देणार नाही, ते पाणी अंतूर गो द्या, त्याला थोडं पाण्यात जाऊ द्या मग खांडा, पाण्यात जाऊ द्या जरा आणि मग त्याला तुम्हाला जसं सोडायचं झालं ते सोडा. हो कांगाजी पोफळ फोडणा घ्या. अखिला देव स्वतःचा पोफळ फोडणा देतात. आपण काय म्हणलो असतो, दुसरी काही पत्ती घेऊन जाय, काही दुसरं साहित्य बघा गावातून काही घेऊन या दुसरं. पण ज्या पोफळ फोडण्यानं आपण सुपारी फोडतो, ज्या पोफळ फोडण्याची फोडलेली सुपारी देव स्वतः खायचे, ते पोफळ फोडणा कसा द्यायचा? तर देव स्वतः म्हणतात की ते पोफळ फोडणा घेऊन जा. एवढे देव तयार कसे काय झाले? ज्या बैलाला देव म्हणत होते की त्याच्याकडे पाहू नका आणि त्याच्याकडे तुम्ही खंडायला जाऊ नका, अशा त्या बैलाच्या पायातले बंधनं तोडण्यासाठी देव म्हणतात की जा, आमचा स्वतःचा पोफळ फोडणा जो आहे म्हणजे अडकिता जी आहे तो घेऊन जा. पाणी अंतुरी गाला मग भट्टी म्हणितले तुम्ही अवघे धरा मी खुरिया खांडीन. देवानी पोफळ फोडणा दिला आणि तो जो बैल आहे तो पाण्यामध्ये गेला. मग भट्टोबा म्हणतात की तुम्ही अवघे धरा. भट्टोबा म्हणतात सर्व भक्तजनांना की तुम्ही सर्वजण मिळून याला, या बैलाला धरा, मी खुरिया खंडीन, मी एकटा त्याचे पायातले खुरे जे आहेत ते आवळलेले ते कापून काढतो. ना तरी मी एकला धरीन तुम्ही खुरिया खांडा. किंवा भट्टोबास म्हणतात, कारण की कसं होतं, देवाजवळ जेवढे भक्तजण होते त्या भक्तजनाची जर तुलना करायची गेली तर भट्टोबास एकीकडं आणि सर्व भक्तजण एकीकडं, एवढे भट्टोबास काम करण्यामध्ये पटायचे होते. म्हणून भट्टोबास म्हणतात की मी एकटा बैलाला आवरून धरतो, तुम्ही सर्वजण मिळून त्याच्या पायातले ते बंद जे आहेत ते तोडा, नाहीतर तुम्ही सर्वजण मिळून त्या बैलाला धरा, मी एकटा ते पायातले बंधनं तोडतो. तर भक्तजण काय म्हणतात, ना नागदेया तू धरी आम्ही खुरिया खांडूनी. आता एवढे जण भक्तजण या सर्वांनी मिळून म्हणायला पाहिजे होते की आम्ही आवरून धरतो त्याला, तू एकटा बंधनं तोड, कारण की तोडायच्या टायमाला एकच पोफळ फोडणार, एकच माणूस तोडणार आहे, एकट्याच काम. परंतु भक्तजण काय म्हणतात की तू एकटाच जे आहे त्या बैलाला आवरून धर, आम्ही सगळेजण मिळून ते पायातले बंधन जे आहेत ते तोडतो. मग भट्टी घोणारुणी धरिला एरी खुरिया खांडिलिया. मग भट्टोबासून एकट्यानेच काम केलं. आता हा जो आहे तो नंदी बैल आहे. जर एखादा शेतकऱ्याचा बैल असता, मोकाट सुटलेला आहे, त्याला आवरणं सोपं असते, नाकात व्यसन टोचलेली असते, व्यसन धरलं की गप्प बसते बैल, बरोबर की नाही? परंतु हा नंदी बैल देवाला सोडलेला, याला कोणी व्यसन टोचलेली असते का? नाही, याला व्यसनच नाही टोचलेली, मग आवरायचा कसा बैल? खूप अवघड काम होतं. तरी भट्टोबास म्हणतात की मी एकटाच धरतो, तुम्ही सर्वजण मिळून खांडा. पहिले त्यांना विचारतात, भक्तजनांना पहिले विचारलं त्यांनी आणि नंतर मग तो विचार ठरला त्यांचा. तर कसा धरलं? घोणारुणी धरलं. आता त्याला त्या नंदी बैलाला व्यसन तर नव्हती, मग काय केलं? तर बैलाला आवरायचं म्हणजे एक नाजूक अवयव कोणता असतो बैलाचा? तर नाक. मग ते भट्टोबासांनी काय केलं, गेले पटकन आणि दोन्ही नागपुड्यामध्ये एक एकूण अंगठा घातला आणि एकूण दोन बोटं घातली आणि धरलं नाक पक्क. मान वाकडी केली त्याची आणि खुब्बा जो असतो त्याच्या पाठीत मारला. पहिलंच त्याच्या पायात दम नव्हता, कारण की 3 दिवसापासून ते पायातून रक्त वाहत होतं, पायात काय दम नव्हतं. मग ते हिंमत केली भट्टोबासांनी की त्यांचा जे नाक आहे ते नाक धरलं, असं दोन्ही छिद्र नाकाचे जे होते त्याच्यामध्ये बोटं घातले, नाक दाबून धरलं, म्हणजे व्यसन असल्यासारखं झालं. आणि मग त्याचं मान वाकडे करून पाण्यामध्ये आडवं पाडलं. एकदा पडल्यावर पुन्हा काय हिंमत करते उभं राहायची? मग एकट्यानेच आवरून धरलं त्या बैलाला भट्टोबासांनी आणि मग सर्व भक्तांनी ते खुऱ्या जे आहेत, जे बंधन आहेत त्या खुरामध्ये गेलेले, ते सर्व कापून काढले. अवघी गंगा सुदे वाहिली जी. ज्या गोदावरी नदीच्या
पानथडीला किनाऱ्यावर ते बैल पडलेला होता, पाडलं त्याला आणि खुऱ्या त्याची ते मोकळ्या केल्या. मुक्त केल्यानंतर पूर्ण ते गंगेमध्ये रक्त दिसायला लागलं. अशुद्ध म्हणजे रक्त. इथं सांगतात की गंगा अशुदे वाहिली जी, ही जी गंगा होती ती अशुधाने वाहिलेली आहे, रक्त बंबाळ झाली गंगा. खुर्यानं खांडी जाती या तरी सिद्धता, जर खुर्या जर खांडल्या नसत्या तर सिद्धता म्हणजे मरून गेला असता तो बैल. तो वसो मागिला कडोनी आला, ज्याचं करायचं बरं ते घेते हत्ती कुदळ खोरं. जसं म्हणतात की ज्याचं आपण बरं करायला गेलो तोच व्यक्ती कुदळ आणि खोरं घेऊन खड्डा करायला तयार असते तुला पुरतो म्हणून, ज्या माणसानं बरं केलं तशी गोष्ट झाली. त्या बैलाला मोकळं केलं तो बैल. तव्वसो मागिला कडोनी आला, गोसाव्या पासी उभा राहिला, लगेच येऊन तिथं उभा राहिला. आता तो येऊन तिथं उभा राहिला. आता या पाठामध्ये तसं काही दिलेलं नाही, दुसऱ्या पाठामध्ये आलेलं आहे की तो देवाच्या अंगावर आला, भक्तजनाकडे आला पाठीमागं आणि देवाच्या अंगावर यायला लागला होता. ह्या पाठामध्ये तसं काही दिलेलं नाही. उभा राहिला जवळ येऊन स्वामीच्या. मग सर्वज्ञ म्हणतले तुम्ही याची कृतकर्मे नेणा गा, तुम्ही याची म्हणजे या बैलाची कृत म्हणजे केलेली कर्मे म्हणजे केलेली काम जे काय पूर्वजन्मीचे नेणा गा म्हणजे तुम्हाला माहिती नाही. म्हणून तुम्हा घृणा उपनली आणि म्हणून तुम्हाला याची कीव आली. यानं पूर्वी जे काही कर्म केलेली आहेत हे तुम्हाला माहिती नव्हतं म्हणून तुम्हाला याची कीव आली. येथून याची कृतकर्मे जाणी जाता ती. स्वामी म्हणतात की आम्हाला याचे कृतकर्मे पूर्वीच्या जन्मामध्ये केलेली वाईट कर्म जे होते ते सर्व आम्हाला माहिती आहे. म्हणून येथ घृणानुपजे आणि म्हणून देव म्हणतात की आम्हाला घृणा आली नाही. कारण की आपण काय म्हणतो देवाला दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू एवढे उपमा देतो. देव कसा आहे दयाळू आहे. देवाला दया खूप येते. परंतु एलडीमध्ये भक्तजन म्हणतात की देवा त्याला मुक्त करा आणि देव म्हणतात की करायचं नाही. मग आता दयाळू कसं म्हणेल असं आपण मनात प्रश्न येते ना सुरुवातीला. समजा एखादा सुरुवातीला चार दोन लोक इथं बसलेले असतील आणि एवढंच ऐकून गेले सुरुवातीचं की देवाने त्याचे खंडू दिले नाही दोऱ्या, आता त्याला काय वाटेल की देवांना ते बिचारा त्रास होता बैलाला, मात्र बैलाला मोकळं करू दिलं नाही देवाने. परंतु पुढं काय सांगतात देव की देव परमेश्वर आहेत, दयाळू मयाळू कनवाळू कृपाळू सगळेच आहेत देव. परंतु परमेश्वर निष्ठुर होतात जीवाविषयी. कधी त्या जीवाचे कर्म पाहून. ज्या जीवाला सांगितलं की बाबा या रस्त्यानं जाऊ नको, या रस्त्यानं जाशील तर चोर तुला लुटतील किंवा एखादा वाघ येऊन तुला खाऊन जाईल अशी शक्यता आहे या रस्त्यानं. चांगला रस्ता हे या रस्त्यानंच आहे. आता मी सांगायचं ते काम केलं त्या माणसाला, तो माणूस चांगल्या रस्त्यानं न जाता वाईट रस्त्यानं जर गेला तर मला त्याची क्यू येणार आहे का? नाही येणार. मग देव म्हणतात की मला मी सांगायचं त्यामुळे त्याला चांगलं सांगितलं, पाप पुण्य त्याला कळायचं मागच्या जन्मामध्ये, परंतु तो पापच करत राहिला. मग आता खरंच देवाला त्याची क्यू येईल का? नाही येणार. आणि म्हणून इथं देव म्हणतात की आम्हाला यानं काय पूर्वी पाप केलेलं आहे ते सर्व काही माहिती आहे. एकाच जन्माचं नाही तर त्याच्या मागच्याही जन्माचे किती जन्म असतील सगळे पाप आम्हाला माहिती आहेत. इथं बैलाच्या जन्मामध्ये हा जीव का आला हेही माहिती आहे. याला गावातल्या लोकांनी बांधून याला जो त्रास दिलाय तो त्रास का दिला हेही माहिती आहे मला. हे सगळं माहिती आहे मला आणि म्हणून आम्हाला घृणा उत्पन्न झाली नाही, आम्हाला याची दया आली नाही. यावरी गोसावी माळेकाराचा दृष्टांत निरोपिला. आणि या प्रसंगावर देवांनी माळेकाराचा दृष्टांत सांगितलेला आहे. माळेकार माळा म्हणजे काय? शेतामध्ये बांधतात माळा उंच उभं राहून ज्वारीवरचे पाखरे उडवायला, त्याला माळा म्हणतात. तर देवानी त्या माळेकाराचा दृष्टांत सांगितला. सर्वज्ञ म्हणितले कौणी एकू माळेकारू माळ्यावरी उभा असे. कोणीतरी एक माळेकार माळ्यावर उभा होता. त्याची असे ताची लवणी चोरू एकू असे. शेत उंचावर होतं आणि शेताच्या बाजूला लवण असं खूप खोल होतं आणि खूप अशी
घनदाट झाडी होती आणि त्या लवणामध्ये एक चोर राहायचा. तो वाटा घे वोहरे मारी ब्राह्मण मारी संन्यासी मारी. तो वाटा घे रस्त्याने कोणी चाललं वाटमारी करायचा लोकांचे पैसे काढून घ्यायचा. वोहरे मारी नववधू असेल नवीन लग्न झालेलं आहे वरात चाललेली आहे मग त्याला लुटायचं हे धंदे करायचं. ब्राह्मण मारी जे ब्राह्मण आहेत त्यांनाही मारायचं संन्यासी लोक आहेत त्यांनाही मारायचं म्हणजे कोणाला सोडायचं नाही. जसं मागच्या मी याच्यात सांगितलं चरित्रामध्ये की चोरांनाही काही काही चोर असतात नीती नियम पाळणारे की ते चांगल्या लोकांना त्रास देत नाही संन्यासी असेल ब्राह्मण असेल मारत नाही. परंतु हा कसा होता हा एकदम विचित्र चोर होता. त्याला कोणाशी काही घेणं देणं नव्हतं त्याला घेणं देणं फक्त पैशाशी होतं. पैसा आला पाहिजे मग ते साधूकडचा पैसा असो संन्याशाकडचा असो ब्राह्मणाकडचा असो कोण्या सज्जनाचा असो मारायचा आणि पैसा काढून घ्यायचा. हे सर्व तो जो माळेकार होता वरचा तो दररोज पाहायचा की अशी अशी घटना घडायली. त्याला सर्व ज्ञात होतं त्याने जे काही पाप केली त्याच्या डोळ्यासमोर घडलेले होते. पण हा जो व्यक्ती होता तो गावात जाऊन कोणालाच सांगत नव्हता. का सांगत नव्हता गावात जाऊन सांगावं याला कळालं तर आपला जागल इथंच आहे आपल्याला अवघड व्हायचं पुन्हा ते चोर यायचा आपल्या शेतामध्ये आपल्याला रट्टे देऊन घेऊन जायचं सगळं जवळपास असलेलं काही. म्हणून तो त्या चोराची माहिती बाहेर कोणालाही जाऊन सांगत नव्हता. तर अशा बऱ्याच तक्रारी राजाकडे गेल्या आणि मग एक दिवशी तो रायाशी सांपडे एका दिवशी तो राजाला सापडला. मग रावते आते खैरी झुंपाव्या धाडी मग अवघा गावीचा लोकू पहाव्या ये. तो म्हणे तो कैसा बापडा गोरा गोमटा धारे धाकुडा भरवा राणी साप तू ऐसा दिस तू असे माराओ याचे खैरी का झुंपताय. राजाने पकडलं आणि खैरी झुंपे म्हणजे काय तर जस बैलाचं जू आहे त्याप्रमाणे त्याच्या खांद्यावर एक लाकडाचं काहीतरी जू दिलं त्याला. जसं आपण बघतो ना जुन्या काळामध्ये शिक्षा द्यायची राजे लोक तर त्याला हात खोडा घालती असा शब्द आलेला आहे चरित्रामध्ये किंवा पाय खोडा घालती म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये लाकडाच्या खोड्यामध्येच हात पाय घालायचे आणि त्यांना काय सजा द्यायची ती द्यायची. हातकडी थोडक्यात म्हणजे लाकडाची हातकडी असायची जुन्या काळामध्ये एवढं खोड राहायचं लाकडाचं आणि त्याच्यात उभं करून ते बरोबर ठोकायचे ते त्याची हातकडी बनायची. तर इथं जे खैरी झुंपत आहे म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जसं वखराला जू असते त्याप्रमाणे खांद्यावर जू देऊन त्याला नगरामधून मिरवणूक काढलेली आहे. तर खैरी झुंपणे त्यालाही म्हणतात आणि सर्व गावीचा लोक त्याला पाहायला येतो. चोर दिसायला एकदम सुंदर होता गोरा गोमटा धारे धाकुटा कसा तर राणीचा पुतू ऐसा दिसतो असते जणू काही राजकुमार आहे राणीचा पुत्र आहे एवढा सुंदर आहे. लोक म्हणायला लागले मा राजा याशी खरी का झुंपीत आहे कशाला झुंपलेला आहे याला. माया ते पाखाळू का नेघे लोक म्हणायला लागले अशा एवढ्या चांगल्या माणसाला तर या राजाने दत्तक घ्यायला पाहिजे होतं. लोक काय म्हणायला लागले लोकांना काय कर्म माहीत मागचे लोक म्हणायला लागले राजाने दत्तक घ्यायला पाहिजे याला. मग तो माळे कारू कावळ्याची कांबळ्यांची बुंती घालून पहावी आय. एवढा धाक मनामध्ये बसलेला याचे कर्म कोण पाहिलेले आहेत माळेकारानं पाहिलेले आहेत. पार हा निर्दयी चोर आहे हे त्याला माहिती होते. राजाने पकडल्यानंतरही याला भीती एवढी वाटत होती की आपण जर पाहायला तिथे त्याला दिसलो उद्या भविष्यात जर हा इथून सुटला तर आपलं काय खरं नाही. म्हणून तो कांबळे घेऊन येतो अंगावर टाकून की याला तोंड दिसू नये आपलं असं तोंड झाकून असं झाकून त्या लोकांच्या गर्दीमधून पाहत राहतो की कशी शिक्षा द्यायली त्याला. ते तो ऐके लोक जे म्हणालेत की एवढा चांगला आहे लोकांनी राजाने याला दत्तक घेतलं पाहिजे उगस याला त्रास द्यायला असं तसं हे सगळं तो माळेकार तो ऐकतो. मग म्हणे मग काय म्हणतो तो येणे जे पापे केले आहात ती मी जाणतो आहे की माळेकार म्हणतो का याने जेवढे पाप केले ते मला माहिती आहे. जसं भक्त स्वामीजवळ भक्तजन म्हणायला लागले होते की
या बैलाला खूप त्रास झाला, आम्हाला ते खांदे मोकळे करू द्या, त्याचे पायाला जे बांधून ठेवलेले आहेत ते खांडू द्या. परंतु देव काय म्हणतात, नाही. तसं हा काय म्हणतो की लोकायला दया उत्पन्न झाली, पण तो माळेकर काय म्हणतो, याला सगळे याचे पापकर्म मला माहित आहे. याचे लांब खांड ते मोहरी एवढे करावे, याचा खांडी गाव पुजावा अंक. इथं तो माळेकर म्हणतो की एवढे यानं घाण काम केलेली आहेत, एवढे पापाचे कर्म केलेली आहेत, की याचे बारीक बारीक तुकडे केले पाहिजे, मोहरी एवढाले तुकडे केले पाहिजे कापून याला, आणि याच्या खांडानंच गाव पुंजलं पाहिजे, चौकट टाकले पाहिजे, एवढे याचे भयंकर पापकर्म आहे. हे ज्ञान कोणाला होतं? माळेकाराला. गावातल्या लोकांना माहीत होतं का? गावातल्या लोकांना दया आली, बिचाऱ्याला किती त्रास व्हायला, याला असं एवढा त्रास द्यायला नाही पाहिजे. लोक तर हे म्हणायला लागले होते की याला दत्तक घ्यायला पाहिजे राजाने, एवढी लोकायला क्यू आली, दिसायला चांगला होता म्हणून. पण कर्म कसे होते? कर्म एकदम खराब होते. मग देव तसं म्हणतात की आम्हाला या बैलाची घृणा म्हणजे दया आली नाही, कारण याचे कर्म आम्हाला माहिती आहेत. जसा तो माळेकार, या जन्मीची त्याला कर्म माहीत होते, यानं किती घाण कामं केलेली आहेत, म्हणून त्याला दया आली नाही. आणि आम्हाला त्या बैलाचे जन्मजन्मीचे कर्म माहिती आहेत, मग आम्हाला दया कशी? असं देव म्हणतात. तसं आपणही म्हणतो की मी एवढा देव धर्म करतो, देवानं माझ्याकडे लक्ष का दिलं नाही, माझ्या घरची वाईट परिस्थिती झाली, माझ्या घरी हे व्हायला नाही पाहिजे होतं, असं घडलं तसं घडलं, माझ्यावर जेवढी यायची होती का, मीच सापडलो का, नको नको ते घराणे कोणाला देतो आपण? देवाला देतो. मग देव काय म्हणत असं? देव म्हणते की तुझे कर्म तुझ्याला भोगावं लागायचे, बरोबर की नाही? देव हेच म्हणत असणार ना, कर्म तुझे तुला भोगावं लागणार, चांगले कर्म केले असते तर कशाला भोगावं लागलं असतं. परंतु ह्या चरित्रामधून एक पाहायला भेटते आपल्याला की जरी आपण ईश्वर जोडू शकलो नाही, तरी साधू संतांची तरी जवळीक केली पाहिजे, साधू संतांची प्रसन्नता जोडली पाहिजे. का? जसं एक आपल्या मानवा पंथामध्ये एक म्हण प्रचलित आहे, ईश्वर नाही तर मार्ग जोडा. जर ईश्वर जोडू शकलो नाही तर आपण मार्ग जोडला पाहिजे. ईश्वर नाही तर मार्ग जोडा, वसुचेनी न्याय बंधन तोडा. कारण ईश्वराला सगळे कर्म माहिती आहेत, आपण किती पापकर्म केलेत. ईश्वराला आपल्याविषयी दया येणार नाही तर दया कोणाला येणार आहे? जसं त्या स्वामीजवळ भक्तजन होते, त्या भक्तजनांना दया उत्पन्न झाली, तसं ईश्वर नाही तर मार्ग जोडा, कमीत कमी साधू संत तरी जोडा. म्हणजे साधू संत तरी उद्या विनंती करतील की बा हा जीव चांगला आहे. साधू संतांची प्रसन्नता जोडली तर तीच प्रसन्नता पुढे जाऊन भविष्यात काम येणार आहे. या वसोनं म्हणजे या बैलानं पूर्वजन्मामध्ये साधू संतांची प्रसन्नता जोडलेली होती, म्हणून त्या बैलाविषयी या साधू संतांना म्हणजे भक्तोबासांना इतर भक्तजनांना दया उत्पन्न झाली. आणि म्हणून ते भक्तजन एकदा नाकारलं, दोनदा नाकारलं स्वामींनी. पहिल्यांदा विनंती केली तर देव म्हणले नाही, दुसऱ्यांदा विनंती केली देव म्हणले नाही याला सोडायचं नाही, तिसऱ्यांदा विनंती केली तर देवही म्हणे बा जाऊ दे. आता भक्तजन म्हणाले तर स्वतःचा पोफळ फोडणं पण त्याला बंधने मुक्त करण्यासाठी, ते बायातले जे बंधन होते ते मासापर्यंत शिरले होते ते तोडण्यासाठी देवाने स्वतःचा काय दिला? पोफळ फोडणं म्हणजे अडकिता दिला. कशामुळे देव आता तयार झाले होते? भक्तजनांमुळे. आपण जर साधू संतांची प्रसन्नता जोडली तर ते ईश्वरापर्यंत आपलं ते कुठंतरी असं प्रतिकारांता जी आहे ती जाणार आहे, आणि हीच प्रसन्नता आपल्याला पुढं ईश्वर जरी नाराज झाले तरी आपल्यावर ते ईश्वराची प्रसन्नता आपल्यावर राहील. आपला वेळ झाला आजचा. दंडवत हो.